आज आपल्या सोबत ज्या शिक्षण विभाग आहे त्याचे प्रमुख राजू तडवी हेही आपल्या सोबत आहेत. त्यांनी ती आत्ता SOP आणलेली आहे आणि ज्या 8वी ते 12वी असं म्हटलं आहे, पण ज्या शाळेमध्ये 11वी 12वी आहे ती शाळा आणि ज्याच्यामध्ये 8वी ते 10वीच वर्ग आहेत अशी ती शाखा. मुळामध्ये शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक पालकांचे संमतीपत्र असं दोन एकत्र केलेलं आहे. म्हणजे शाळा व्यवस्था समितीनी पालकांना एक फॉर्मॅट बनवून द्यायचा आहे आणि तो फॉर्मॅट आज संध्याकाळपर्यंत होईल. ते संमती जेव्हा देतील की होय माझ्या पाल्याला शाळेत यायची मी परवानगी देत आहे, तर आणि तरच त्या विद्यार्थ्याला वर्गात शाळेत घेतलं जाईल. ती संमती पालकांवर असेल. अर्थातच महानगरपालिका, राज्य सरकार, म्हणजे उद्धवजी आमचे जे मुख्यमंत्री आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांनी तर गेल्या 4 दिवसापूर्वीच कळवलं आहे की शाळा चालू झाल्या पाहिजे. वर्षाताई गायकवाड ज्या आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या एज्युकेशनच्या प्रमुख मंत्री महोदय आहेत, त्यांनी त्यांचं मत आणि त्यांनी त्यांचं असलेलं नियमावली ही डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी पालकांना सांगेन, शाळा चालू झाल्यात, शाळा सुरू होत आहेत, पण तुमची परवानगी असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत बसायला परवानगी मिळेल. त्यामुळे शाळेशी, शाळा व्यवस्थापनाच्या समितीशी आपण संपर्क करा की जेणेकरून ते संमतीपत्र आपल्याला मिळेल, आपण ते भरून द्या की त्यामुळे तुमच्या पाल्याला त्या शाळेमध्ये बसवलं जाईल. तसेच ज्या शाळा चालू होणार आहेत, ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या तर जवळच्या आमच्या आरोग्य सेंटरला कनेक्ट राहतील, परंतु ज्या खाजगी आहेत त्या शाळांनी पण एक तर महापालिकेकडे कनेक्ट राहावं किंवा त्यांनी जे काही खाजगी अजून कुठच्या प्रायव्हेट सेंटर असतील तर त्यांच्याशी कनेक्ट व्हावं. परंतु ते कनेक्ट होणं एखाद्या पाल्याला, एखाद्या विद्यार्थ्याला थोडा जरी सर्दी खोकला त्या वाटलं तर लगेच शाळेने तो निर्णय घेऊन डॉक्टरकडे नेण्यात यावं, त्याला लगेच औषधोपचार करण्यात यावं, इतकं शाळेच्या यांनी ज्या शाळा आहेत त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे आरोग्याची काळजी घेणं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्याची लक्षणं लगेच डिटेक्ट करणं, प्रत्येक विद्यार्थ्यावर त्यांचं लक्ष असणं, ते आम्ही हे सगळं करतो आहे. आणि केंद्राची जे काही जवळपासची केंद्र आहेत त्यांच्याशी कनेक्ट असतं. तसंच सुरक्षितता व दक्षता, शाळा 50 विद्यार्थी असतील आणि 50च्या 50 पालकांनी परवानगी दिली तर मात्र त्या अल्टरनेट डे मुलांना बोलवलं जाईल. एका बेंचवर एकच विद्यार्थी असेल. पालकांना सुद्धा एक विनंती आहे या माध्यमातून, मला तडवी साहेबांनी सांगितली की तुमच्या मुलाला मास्क, सॅनिटायझर हे तर आम्ही देऊच, परंतु त्याच्या बॅगेमध्ये आणखीन एखादा, कारण पाल्य खेळताना किंवा काय खराब झाला तर तो एक मास्क एक्स्ट्रा त्याच्या बॅगेत असावा, जेणे किंवा जेणेकरून छोटीशी एक सॅनिटरी बॉटल जरी असली, कारण काही मुलांना सवय असते तर ते किमान 15 तासाला थोडं सॅनिटायझर होत राहतील. त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, आमचे 1100 शिक्षक आहेत, 11000 शिक्षक आहेत, त्यातले 9-9.5 हजार शिक्षकांना दोन्ही डोस देऊन पूर्ण झालेले आहेत आणि 8वी 9वी 10वी या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचं तर मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं असावं. आणि जर कोणाचं राहिलं असेल तर निश्चितच त्यांनी त्या वॅक्सिन सेंटरवर आत्तापासून प्रत्येक ठिकाणी वॅक्सिन सेंटर आहेत. अगदी कल्याणला राहत असतील तर कल्याणला, डोंबिवलीला राहत असतील तर डोंबिवलीला, सगळीकडे वॅक्सिन सेंटर आहेत. लवकरात लवकर त्यांनी वॅक्सिन घ्यावी. ज्यांचा दुसरा डोस आहे, म्हणजे अनेकांचं झालं आहे एवढं नक्की, पण अगदी
कमी पर्सेंटेज मध्ये कुठले शिक्षक आणि शिक्षकेतर जे स्टाफ आहे तर त्यांनी ते करण्यात यावं आणि आपल्या ज्या काही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्या तत्त्वतन पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी किंवा प्रेग्नंट महिला कर्मचारी आणि औषध घेत आहेत आणि अधिक या सगळ्याची काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना अधिक काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घ्यावी. मुलामध्ये वेगवेगळ्या KEMचे 22 आहेत असे मिळून 29 आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी मुलं म्हणजे हॉस्पिटलच्या ह्याला आणि त्या मला आत्ता तुमच्या माध्यमातूनच कळलं की त्यांचे क्रीडा हे चालू होत्या कॉम्पिटिशन आपण म्हणतो तसं. अर्थातच आपण नियमित लोकांना मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, राजेश टोपे सर हे नियमित सांगतायत की दोन्ही वॅक्सिनेशन झालेलं असलं, त्यांना दोन्ही वॅक्सिनेशन झालेलं आहे तरीसुद्धा मास्क काढू नका, हात तुमचं संरक्षण जास्त करू शकतो. आणि त्याच वेळेला थोडंसं आज मुलांना त्रास झाला आहे, काही माइल्ड आहेत तर काही जे माइल्ड आहेत त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे आणि ज्यांना लक्षणं थोडीशी जास्त वाटत आहेत त्यांना 7 Hills ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे पण सगळ्यांनी लक्ष द्या. हो खरंच आहे, सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा क्षेत्र हे भरवल्यामुळे थोडंसं मुलांमध्ये म्हणजे ती डॉक्टर पण मुलंच आहेत, अगदी फार काय अगदी मोठी नाही आहेत, त्यामुळे थोडंसं त्यांनी निष्काळजीपणा दाखवला असू शकतो आणि त्याच्यामुळे बाधित झाले. तर आपण नेहमी तेच सांगतोय तुमच्या माध्यमातून, तुम्ही तेच सांगताय की दोन्ही डोस घेतलेले असले तरी काही झालं तरी मास्क चेहऱ्यावरचा काढू नका, मुखपट्टी ही असलीच पाहिजे आणि त्या मुखपट्टीमुळे तुमचं संरक्षण होत आहे. किमान आपल्याला COVID-19 करोना आजही संपलेला नाही, पण काळजी घेतली पाहिजे, काळजी केली नाही पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि मला वाटतं तिथेच कुठंतरी थोडंसं हे झालं आहे, परंतु खूपच काळजी करण्यासारखं नाही आहे. ज्यांना झालं आहे अधिक लक्षणं आहेत त्यांना लगेच औषधोपचारासाठी 7 Hills ॲडमिट केलं आणि जे घरीच राहून क्वारंटाईन होऊन त्यांनाही औषधोपचार चालू केले. परंतु यामुळं शाळा सुरू होणार आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का, कारण ज्या मेडिकल कॉलेजमध्ये 100% मुलांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे त्या ठिकाणी 22 मुलांना अशा प्रकारे कोरोनाचे बाधा होते, ज्या मुलांना अजून एकही मुलगा वॅक्सिनेट झाला नाही 18 वर्षाच्या खाली, त्या मुलांच्या आपण शाळा सुरू करतो तर हे धोकादायक पडत नाही. हा प्रश्न खरा म्हणजे नेहमी आम्हालाच का विचारला जातो, जे डंका पिटत होते शाळा चालू करा शाळा चालू करा हेच का नाही आहे ना. आमचं तर उलट तेच म्हणणं आहे की शाळा चालू केल्याच पाहिजे, पण पण अजूनही या मुलांना वॅक्सिनेशन झालं नाही आहे आणि म्हणूनच जे टास्क फोर्स आहे लहान मुला डॉक्टरांची ज्या ICMR WHO या टास्क फोर्स या सगळ्यांचं मत घेतल्यानंतर राज्य सरकारनी महानगरपालिकेने निर्णय घेतलाय आणि म्हणूनच आम्ही पालकांवर सांगितलंय पालकांची संमती हवी, त्याच्याशिवाय विद्यार्थ्याला घेणार नाही. 51 विद्यार्थी आहेत आणि जर 50 च्या 50 पालकांनी परवानगी दिली पण तरी 50 विद्यार्थी एका वर्गात बसवणार नाही. अल्टरनेट डे म्हणजे एका बेंचवर एक तर 25 विद्यार्थी आज सोमवारी असतील तर 25 विद्यार्थी पुढचे मंगळवारी असतील असं अल्टरनेट डे करून विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. 100% हजेरी ह्याला जे काही पारितोषिक मिळत होतं ते सुद्धा आता बंद केलं आहे तसं म्हणू नका, 100% त्यांची हजेरी असलीच पाहिजे. सध्या आपण COVID-19 करोनाचेच रूल फॉलो करतो तर त्याच्यावरच राहिलं पाहिजे आणि शिक्षकांना किंवा असलेल्या व्यवस्थापनाला सगळ्यांना
आपण बऱ्यापैकी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मी आत्ताच तुमच्या समोरच माहिती घेतली, 23 विद्यार्थी मला वाटतं आमच्या KEMचे आणि बाकी असे एकूण 29 आहेत. आता सगळ्या हॉस्पिटलची नावं नाही कळले, पण KEMचे 23 आहेत आणि इतर ठिकाणची मिळून 29 आहेत. आणि माइल्ड आहे, ज्यांना थोडंसे अधिक लक्षण आहे त्यांना 7 इले. त्यामुळे काळजी घ्या, काळजी करू नका. तुमच्या माध्यमातून प्रचार व प्रसार हा जो होतोच आहे, तसं शाळा व्यवस्थापन पण प्रचार व प्रसार करण्यासाठी व्यवस्थापन समिती आहे, पालक समिती आहे, माजी विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक या सगळ्यांच्या माध्यमातून याला आपण अवेअरनेस देतो आहे. मग ते व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, ह्या सगळ्यावरती ही माहिती आता दिली जाईल, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला शाळा चालू होते तर SOP काय असा प्रश्न पडेल, तर आम्ही ती ऑलरेडीच फेसबुकवर वगैरे अपलोड करून फेसबुकवर व्हॉट्सअप सगळीकडे देतो आहे आणि लोकांना कळेल. बैठक व्यवस्थेबद्दल मी बोललेच आहे की एका बेंचवर एक असेल, 50 मुलं असतील त्यांच्या परवानग्या आल्याच तर अल्टरनेट डे चालवलं जाईल. हजेरी इम्पॉर्टंट नसेल, शाळा वेळेवर भरवली जाईल, शाळा वेळेवर सोडलीही जाईल. पण या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यावर तिथे असलेल्या सगळ्यांनी, मग काही विद्यार्थ्यांना नको खायची सवय, काही विद्यार्थ्यांना पटकण, तर ते सगळ्यावरती लक्ष ठेवून आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊ, असा काळजी घ्या आणि घेऊ असा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला सांगितले. नाही, खरं म्हणजे आपण जर म्हणतोय की न्यायालयात कधी खोटं बोललं जातं का, आणि न्यायालयसुद्धा मुंबईत महाराष्ट्रात जे न्यायालय आहेत ते न्यायाधीश किंवा वकील किंवा सगळेच चालतात, त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. जे काम केलेलं असतं तो पेपर केलेलं आहे आणि प्रत्यक्षात पण दिसत आहे, त्यामुळे तिथे खोटं बोलण्याचं काही येत नाही. आणि प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिला आहे, कोणी न्यायालयात जावं, कोणी बोंब ठोकावी, कोणी अजून काय करावं, तो तो त्याचा अधिकार आहे. चला, आशिष शेलारांनी हे तरी मान्य केलं की महापौर धावाधाव करताय मुंबईसाठी, माझ्यासाठी ते चांगलंय, म्हणजे मान्य आहे, धावाधाव करतोय हे मान्य आहे. ह्याच्या आधी हे होते की दिसत नाहीत लोक असं म्हणणं होतं, आता धावाधाव करतोय आम्ही एवढं जरी मान्य झालं तरी बाकीचं सगळं पेपर दाखवा आणि बोलू आपण. हिंदी में जानना चाहेंगे, 4 तारीख से पूरे महाराष्ट्र समेत मुंबई में भी स्कूल खुल रहे हैं, 8-12 जो क्लासेस हैं वो स्कूल खुल रहे हैं, उसको लेकर BMC की तरफ से क्या तैयारियां हैं, किस तरीके से बच्चे क्लासेस अटेंड करेंगे, क्या क्या रूल्स हैं? मेरे साथ हमारे मुंबई की पूरी जो एजुकेशन के ऑफिसर राजू तड़वी जी मेरे साथ अभी है, उन्होंने अभी यो SOP दी है. उन्होंने ये भी कहा है कि जो हमारे स्टूडेंट आना चाहते या आने का है तो उनकी शाला व्यवस्थापन और हमारे जो स्टूडेंट के पेरेंट्स होते उनकी रजामंदी ज़रूरी है. वो रजामंदी देंगे, वो लिखित स्वरूप में देंगे, वही स्टूडेंट को स्कूल में लिया जाएगा, उनको बिठाया जाएगा. स्कूल में आने के बाद सैनिटाइज़र, पूरी बिल्डिंग सैनिटाइज़र, पूरा बेंच, ये बैठने की जगह, उनकी आसन व्यवस्था, उनका मास्क होना ज़रूरी है. स्कूल में भी मास्क दिया जाएगा. जो हमारे टीचर्स है वो 11,000
टीचर्स है, अभी 950,000 टीचर को वैक्सीनेशन हुआ है और जो कुछ बाकी वो ले लेंगे, लेकिन जो विद्यार्थी आना चाहते उसकी पेरेंट्स की रजामंदी बहुत ही ज़रूरी है, वो रजामंदी देंगे तो ही उनको अंदर ले लेंगे। और हर एक स्टूडेंट वो एक आसन पे ही बैठेगा, बेंच पे, शायद एक वर्ग जो क्लासरूम है उसमें 50 स्टूडेंट की परमिशन आ गई है तो अल्टरनेट डे स्कूल चला उनका बैठक व्यवस्था की जाएगी, जो उनकी पूरी बच्चे लोगों का जो ये रहता है कि उनका वैक्सीनेशन हुआ नहीं है, एक भी सिम्टम सर्दी है, खांसी है या थोड़ा भी बच्चा स्टूडेंट हमारा उसको वीकनेस दिखता है, तुरंत जो हमारे आरोग्य सेंटर है उससे संपर्क किया जाएगा। हर एक स्कूल ने, जो महानगर पालिका की स्कूल है, प्राइवेट स्कूल है, उन्होंने अपना आरोग्य हेल्थ का सेंटर है उसे कनेक्ट रहना चाहिए और उनकी जो हेल्थ है उसके ऊपर ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना चाहिए। हाँ, अभी जानकारी मिली है, वो दो जो डॉक्टर है सेकेंड ईयर के स्टूडेंट है, वो दो डोज उनके कंप्लीट हुए थे, लेकिन उनका कंपटीशन कुछ भारी मात्रा से हो रही थी तो ऐसे सबको लग रहा है कि उसमें कुछ गड़बड़ हुई है क्या। KEM के 23 स्टूडेंट है और बाकी हमारे ऐसा मिल के 29 स्टूडेंट है जिसको सिम्टम्स कम है, माइल्ड है, वो घर में ही क्वारंटाइन किया, थोड़े से सिम्टम ज़्यादा है उनको 7 हिल में एडमिट किया है, लेकिन मुख्यमंत्री सम्मानीय उद्धव जी ठाकरे से यही तो कहते हैं कि दो डोज होने के बाद भी आपको मुखपट्टी लगानी है, बाहर भीड़ में जाते हैं, रास्ते पे जाते हैं तो मुखपट्टी लगा के जाओ, अपनी हेल्थ खुद को संभालनी है, बाकी तो हम संभालने के लिए तैयार है, इसलिए खुद की मुखपट्टी जब भी आप रास्ते पे जाते हैं नाक के नीचे मुखपट्टी नहीं आनी चाहिए, इतनी खबरदारी सबको लेना है, खबरदारी ले लो उसकी बहुत ही जो हम कहते हैं कि उसके बारे में सोचो लेकिन खबरदारी लेके सोचो। सेकेंड ईयर के स्टूडेंट है और दो डोज कंप्लीट हुए हैं तो भी बाधित हुए, उनके सिम्टम्स किसी बहुत लोगों के माइल्ड है और जिसके थोड़े से ज़्यादा है तो उनको 7 हिल में एडमिट किया है। आपको लगता है ये चिंता का विषय हो सकता है क्योंकि हम ऐसे समय में हैं जब स्कूल रीओपनिंग के बारे में हम एसओपीस तैयार कर रहे हैं और ये ऐसी खबर आती है, तो चिंता का विषय है? नहीं, चिंता का ये अभी भी है। हाँ, इसीलिए तो पंतप्रधान भी कह रहे हमारे मोदी सर कि ये चिंता का बाप है, लेकिन चिंता मत करो उसकी खबरदारी ले लो, खबरदारी लेते हैं तो चिंता नहीं होगी। ऐसे में स्कूल को दोबारा खोलना, नहीं, जो हमारा टास्क फोर्स टीम है उन्होंने उसकी रजामंदी दी है और उसमें जब भी उनके पेरेंट्स रजामंदी देंगे तो ही बच्चे को स्कूल में बिठाएंगे और जो हमारी प्रेजेंट ही लगती है स्कूल में जिसको हाजिरी कहते वो 100% होनी जरूरी नहीं है, ज़्यादा बच्चे हैं तो अल्टरनेट डे बच्चे लोगों को लिया जाएगा, बिठाया जाएगा, तो जो हमारे पेरेंट्स है उन्होंने सोचना चाहिए कि अपना बच्चे का जो इम्यूनिटी पावर है वो अच्छी होने के लिए उसको अच्छा खाना, उसको अच्छी देखभाल, स्कूल में आने के बाद हमारे टीचर्स, हमारे जो बाकी
शिक्षक कर्मचारी जो रहते वो भी ध्यान देंगे, लेकिन उनको बच्चे लोगों को हाथ में रुमाल होना चाहिए, बच्चे का एक सैनिटरी छोटी बॉटल अंदर रहना चाहिए, मुखपट्टी मत निकालो, ये बच्चे लोगों को पेरेंट्स ने भी कहना चाहिए। जो बच्चे लोगों को कभी कभी नाखून खाने की आदत होती है, कुछ भी बच्चे तो कुछ भी करेंगे, तो भी उनको थोड़ा समझा बुझा के उनको सिखाना चाहिए। ठीक आहे ना आशिष शेलार, आता सगळंच म्हणणार, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणत राहू द्या, आम्हाला आमचं काम करायचं आहे। आणि आम्ही म्हणजे आत्ता या पद्धतीने दखल घेऊन काम करतो आहे, आणि आपण पाहिलं आहे की दोन्ही बाजूंनी ढोल वाजते, पण आमचं एकच म्हणणं आहे की जे दिसतं आहे आणि जे खराब आहे किंवा वाईट आहे किंवा चुकतं आहे तिथे आम्ही प्रशासनाला पण सोडत नाही आहे, त्यामुळे आता त्यांना दुसरं बोलणं काही राहिलंच नाही आहे, त्यामुळे काय जे आहे ते करा सिद्ध आणि दाखवा। एक सवाल ये भी है ताई, आए दिन जो है बीएमसी मार्शल की तरफ से जो मार्शल्स रखे गए हैं, जो लोग बिना मास्क के घूमते हैं उनके ऊपर कार्रवाई करने के लिए, फाइन जो है वो करने के लिए ताकि कोरोना स्प्रेड ना हो, मुहिम इसके लिए है। लेकिन आए दिन जो है वीडियोस ऐसे सामने आते हैं जहां पर बीएमसी के जो मार्शल्स होते हैं मास्क के लिए जिन्हें डिप्लॉय किया गया है वो लोगों के साथ अभद्र व्यवहार करते हैं, बहस होती है, आतापाई होती है, और नौबत यहाँ तक होती है कि मारपीट भी हो जाती है, तो इसको लेकर क्या बीएमसी जो कॉन्ट्रैक्टर्स हैं, हमने कल ही मार्शल की कल ही मीटिंग लेके आपने देखा है जैसे जैसे कंप्लेंट है हम इम्प्रूव करने का प्रयास किया है, हर एक कॉन्ट्रैक्टर को बुला के अभी वो जो जो है उनकी जानकारी मिली है वो जिस कॉन्ट्रैक्टर के अंदर ये होते उनको तो टर्मिनेट किया जाएगा, और अच्छे थोड़े से अच्छे क्वालिटी मुझे दिख रही है, मुझे भी खुद दिख रहा है कि बहुत ही बदतमीज जैसे बात करते हैं वो लोग भी, तो हमें भी पसंद नहीं है, इसलिए हमने इम्प्रूव करने का प्रयास आज से ही नहीं तो पहले से ही चालू किया है। अभी एक है, हमने जो कहा था कि वार्ड का नंबर होना चाहिए, ये होना चाहिए, लेकिन अभी वो भी ये है तो कॉन्ट्रैक्टर का ही नाम होना चाहिए, और उस कॉन्ट्रैक्टर के जो कोई करते तो उसका डायरेक्ट कॉन्ट्रैक्टर को ही हम जुर्माना लगाना या शिक्षा देना पुलिस और माने करेगी। ताई जो क्लीनअप मार्शल होते हैं जैसा कि आपने बताया कि खुद आपने भी देखे हैं ऐसे सारे वीडियो जिसमें जो मार्शल्स होते हैं बहुत बदतमीजी से बात करते हैं, तो क्या कॉन्ट्रैक्टर को इस तरीके की रिस्ट्रिक्शंस दिए जाएंगे, इंस्ट्रक्शंस दिए जाएंगे कि धर्म के जो मार्शल्स रखे जाते हैं वो पढ़े लिखे हों ताकि वो सही तरीके से लोगों से व्यवहार करें? मैंने पहले ही कहा है कि जो बदतमीजी करते हैं तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ऐसे भी वीडियो आए हैं कि अच्छी तरह मार्शल बोल रहा है तो भी लोगों ने महिलाओं ने उनके साथ अच्छी तरह बातचीत नहीं की, दोनों तरफ से हो रहा है, तो मुझे लगता है हर एक ने अपने खुद के संस्कार थोड़े से काम में भी दिखाना चाहिए, दोनों तरफ से गलती हो रही है। तो मार्शल को तो हम ठीक कर सकते हैं कि जो ऐसे बदतमीज मार्शल उनको तो बहुत से मार्शल को निकल दिए, लेकिन अभी मार्शल नहीं वो कॉन्ट्रैक्टर को ही निकलना चाहिए, और अभी गवर्नमेंट महानगर पालिका ने निर्णय लिया है जो कॉन्ट्रैक्टर है उसकी पट्टी रहेगी, वो कौन सा वार्ड में है वो पट्टी रहेगी, तो अपने को पता चलेगा, शायद किसी का नाम है शिव प्रसाद कंपनी या जो कुछ है तो उसका नाम रहेगा, और कौन से वार्ड में कर रहे हो वो भी रहेगा, तो उसको अपने को पता चलेगा। खरं आहे मार्शल म्हणजे जे मुलं आहेत
काही मुलं खरंच उद्धटपणे काम करत आहेत, तर काही ठिकाणी आपल्याला असंही दिसलंय. अगदी विनयाने त्यांना सांगितलं जातं तर पब्लिक पण, म्हणजे उदाहरणार्थ आपण जीवचं बघितलंय की समजावून सांगत असताना पण उलट. त्यामुळे मला असं वाटतं जे आता महानगरपालिकेने निर्णय घेतलाय की जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याचं नाव लाव, फक्त कुठच्या वॉर्डमध्ये त्याचं असलं पाहिजे ना. आता जूचा येऊन इकडे हे करेल किंवा इकडचा तिकडे जाईल तर तसं असता कामा नये. त्यामुळे तो कुठल्या वॉर्डमधला आहे आणि त्या त्या पातळीवर, आणि जर तसं नसेल तर तो बोगस आहे असं करून त्याला आपण आणि पोलिसांना देतोच आहोत. त्यामुळे बोगस लोकांचा पण सुळसुळाट झालेला आहे आणि अशी जी बदतमीजी करतायत त्यांना काढलं पण जाते. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.